आपण ज्या गार्डन मध्ये उभा आहोत ते दुर्गादेवी शर्मा महापालिकेचं उद्यान आहे. हे गेली 24 वर्ष हे पडीक होतं आणि याचा विकास स्थानिक आमदार सुनील राऊत यांच्या फंडातून म्हाडाच्या वतीने आपण 40 लाख रुपये या ठिकाणी प्रस्तावित केले. त्यानंतर आपण या गार्डनचं सुशोभीकरणाचं काम सुरू केलं. मध्ये काही कारणास्तव काम बंद होतं इलेक्शनमुळे. आता आम्ही या ठिकाणी कामं सुरू केली. आम्ही 1000च्या वर या ठिकाणी झाडं लावली. ही झाडं सगळी गेली 2.5 महिने आम्ही जगवत होतो, पाणी घालत होतो. आमचे कार्यकर्ते स्थानिक नागरिकसुद्धा या ठिकाणी पाणी घालत होते. ही झाडं सगळी चांगली जगली. त्यानंतर हा या ठिकाणी 40 लाखाचा फंड आम्ही वापरतोय, तरी महानगरपालिकेने या ठिकाणी स्वतःचा एक फंड या ठिकाणी प्रस्तावित केला. त्या ठिकाणी त्यांनी आमचं काम थांबवलं. त्यानंतर आम्ही त्यांना म्हणालो की तुम्हीही काम करा, आम्हीही काम करतो. परंतु त्यानंतर ज्या वेळेस ते या ठिकाणी काम करायला आले त्यावेळेस महानगरपालिकेच्या उद्यान अधिकाऱ्यांनी सगळ्यांनी आम्ही जी म्हाडाने जी झाडं लावली होती 1000च्या वर ती सगळी झाडं त्यांनी काढलेली आहेत. आणि भारतीय जनता पार्टीचे स्थानिक नगरसेवक नगरसेविका यांच्या दबावामुळे या अधिकाऱ्यांनी हे सर्व कृत्य केलेलं आहे. आणि या झाडांची कत्तल, खरं तर एकच शब्द येईल तो कत्तल, कारण की या झाडांची कत्तल यांनी केलेली आहे. शिवसेनेने केलेलं काम या ठिकाणी कुठेच दिसू नये आणि फक्त भारतीय जनता पार्टीने केलेलं काम या ठिकाणी दिसावं, यासाठी भारतीय जनता पार्टीच्या दोन्ही नगरसेवकांनी या ऑफिसरांना प्रचंड दबावाखाली, म्हणजे गेली 3 महिने ते अधिकारी इतके प्रचंड दबावाखाली आहेत की त्यांनी त्या दबावाखाली हे सगळं कृत्य केलेलं आहे. दबावाखाली असताना सुद्धा त्यांनी एकच लक्षात ठेवलं पाहिजे होते की या झाडांचा त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नाही आहे. आज आपण जे ऑक्सिजन घेतो तो या झाडांमुळेच आपण घेतो आहे. आणि एक चांगलं गार्डन बनत असताना अशा प्रकारची त्यांनी जी भूमिका आणि जे कृत्य केलेलं आहे ते शिवसेनेला मान्य नाही आहे. आम्ही वरिष्ठांशी बोलतो आहे, आमच्या आमदार साहेबांशी बोलतो आहे, आमच्या माजी महापौर विभाग प्रमुखांशी बोलतो आहे आणि या अधिकाऱ्यांवर FIR दाखल करण्याचं सुद्धा आम्ही या ठिकाणी ठरवलेलं आहे. आणि अशा प्रकारे ही झाडं जी आहेत, एकतर मुंबईमध्ये झाडांच्या पहिल्यांदा कत्तलीचा प्रश्न आहे, काय सांगाल आता या झाडांची? मी डॉक्टर स्नेहल मांडे, मी पवईची रहिवासी आहे. ही झाडं जर बघितली याच्यावरती कुठल्या डिपार्टमेंटचा शिक्का नाही आहे, याच्यावरती कुठल्या पक्षाचा शिक्का नाही आहे, पण तरी ही सरासर कत्लेआम ह्या झाडांचं इथे झालेलं आहे. आम्ही आमच्या स्थानिक रहिवाशांनी खूप आशेने ही झाडं लावली होती. गेल्या 2-3 महिन्यांपासून झाडांना पाणी देत आहेत, लहान मुलांसारखी या झाडांना जपते. सरासर या झाडांचा कत्लेआम इकडे झालेला आहे. आम्हाला याचा जाब हवा आहे SWOD च्या उद्यान अधिकाऱ्यांकडनं. आम्हाला त्यांच्यावरती कारवाई झालेली हवी आहे. मैदान महानगरपालिकेचं सॉरी महानगरपालिकेचं नियमानुसार म्हणाने कोणत्याही प्रकारची NOC न घेता तिथे काम चालू केलेलं. हे अनधिकृत काम थांबवण्यासाठी आम्ही कारवाई केली. ही झाडं जी आहेत ती काढून टाकण्यात आलेली आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की फंड जरी कुठला असेल तर झाडांचा काय इश्यू होता, झाडं का काढून टाकण्यात आली आहेत? कारण आता तिथे महानगरपालिकेचं पास झालेलं आहे महानगरपालिकेकडून, तर महानगरपालिकेला जे गार्डनचं सुशोभीकरण आहे त्याच्यासाठी तिथे ऑलरेडी दुसरी झाडं आलेली आहेत आणि ती झाडं मेलेली होती, खराब झालेली होती उन्हामुळे, त्याला पाणी वगैरे न दिल्याकारणाने ती खराब झाली होती. त्याच्यामुळे ती झाडं काढण्यात आली आहेत. जे प्रशासकीय अधिकारी आहेत उद्यान पालिकेच्या अधिकाऱ्यांना दबाव आणतात नगरसेवक काम करून घेण्यात, दबाव आणण्याचे इथे म्हणजे प्रश्नच उद्भवत नाही. जे गार्डन आहे ते महानगरपालिकेचं आहे, महानगरपालिकेला अधिकार आहे काही काम करण्याचं. 27 गार्डनसाठी जे काम फंड पास झाला आहे त्याचा माझ्याही का प्रभागामध्ये तिथे काम चालू होणार आहे, तर त्याच्यामध्ये हरेरावगिरी काही केलेलीच नाही आहे किंवा माझ्या दबावाखाली तिथे काम केलेलंच नाही आहे.